ಸುಸ್ವಾಗತಂ ಸುಸ್ವಾಗತಂ ಸುಸ್ವಾಗತಂ. ಶ್ರೀ ರಂಗ ದೇವತಾ, ಶ್ರೀ ಗ್ರಾಮ ದೇವತಾ, ಅನಿ ರಸಿಕ್ ಪ್ರೇಕ್ಷಕಣ ವಿನಮ್ರ ಅಭಿವಾದನ್ ಕರುಣ. ಶ್ರೀ ಗಣರಾಯಚ ಕೃಪೇಣೆ ಶಾಹಿರ್ ವಿನೋದ್ ಫಟ್ಕರೆ ನಿರ್ಮಿತ ಕಾಳೇಶ್ವರಿ ನಾಟ್ಯ ನಮನ್ ಮಂಡಳ, ತಾಲೂಕಾ ಗುಹಾಗರ್, ಜಿಲ್ಲಾ ರತ್ನಗಿರಿ ಯಾಂಚೆ ವ್ಯಾವಸಾಯಿಕ ಸ್ತ್ರೀ ಪಾತ್ರಾನೆ ನಟ್ಲೇಲೆ ಕೋಕಂಚೆ ಖೇಳೆ ಅರ್ಥಾತ್ ಬಹುರಂಗಿ ನಮನ್ ಬಹುರಂಗಿ ನಮನ್ ಬಹುರಂಗಿ ನಮನ್. ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ, ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ, ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ, ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ. ಪೈಲ ನಮನಾಮಿ ಕೋಣಾಶಿ ಬೋಲು, ಪೈಲ ನಮನಾಮಿ ಕೋಣಾಶಿ ಬೋಲು, ಗಣಪತಿ ದೇವನ ಚರಣದಾರು, ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ, ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ, ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ. ದುಸ್ರ ನಮನಾಮಿ ಕೋಣಾಶಿ ಬೋಲು, ದುಸ್ರ ನಮನಾಮಿ ಕೋಣಾಶಿ ಬೋಲು, ಧರ್ತರೆ ಮಾತೆ ಸ ಚರಣದಾರು, ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ, ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ, ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಭರುದೇ ಅಂಶ ಗಣ.
ನೌ ಕಂಠತ ಚರಣದರು ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಬರುವುದೇ ಅಂಜಗಣ ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಬರುವುದೇ ಅಂಜಗಣ ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ರಂಗ ಬರುವುದೇ ಅಂಜಗಣ ಧಾವನ ಮನಾಮಿ ಕೋಲಾಶಿ ಬೋಲು ಧಾವನ ಮನಾಮಿ ಕೋಲಾಶಿ ಬೋಲು ಸಶಾಸುರತ ಚರಣದರು ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಗಜಾನನ ಶ್ರೀ ಓಂಕಾರಾಯ
विद्येच दाता चौसष्ट कलात वहाता चौसष्ट कलात वहाता चौसष्ट कलात वहाता विश्वाचा तू माय पिता ओवाळी ते हे गणनाथा ओवाळी ते हे गणनाथा ओवाळी ते हे गणनाथा तू चौदा विद्येच दाता चौसष्ट कलात वहाता विश्वाचा तू माय पिता ओवाळी ते हे गणनाथा गाजत कीर्ती या भूवरती मंगल मूर्ती तुझी भक्तांवर छाया श्री गणराया विघ्नहराया हे गणराया ये श्री गणराया विघ्नहराया हे गणराया ये पुष्पांचा माळा तुझला विला चंदन टिळा तुझला विला चंदन टिळा तुझला विला चंदन टिळा तुझ जीविता या जिव्हाळा दुर्वाजास्वंदी प्रिय तुला दुर्वाजास्वंदी प्रिय तुला दुर्वाजास्वंदी प्रिय तुला अर्पुनी पुष्पांचा माळा तुझला विला चंदन टिळा तुझ जीविता या जिव्हाळा दुर्वाजास्वंदी प्रिय तुला मनोभावे तुझे गुण मी गाते चरणी तुझा लीन मी होते राहो तुझी तर छाया श्री गणराया विघ्नहराया हे गणराया ये श्री गणराया विघ्नहराया हे गणराया ये देवी तू धाव घेई माझे काळेश्वरी तू आई माझे काळेश्वरी तू आई माझे काळेश्वरी तू आई विनविते तुझा मी पायी यावे धावून सभे चठाई यावे धावून सभे चठाई यावे धावून सभे चठाई गाव देवी तू धाव घेई माझे काळेश्वरी तू आई विनविते तुझा मी पायी यावे धावून सभे चठाई हे उनी भान गाते गुण गान जावे वरदान देव तुझे गुण गाया श्री गणराया विघ्नहराया हे गणराया ये श्री गणराया विघ्नहराया हे गणराया ये आज तुला आज पूजते सोनियाचा डोळा आभाळानं उघडला सोनिया
रातकाळी कोंबड्यानं बांग दिली. अंधाराचे जाळे फिटून आकाश मोकळे होऊ लागले. पहाटेचा थंडगार वारा अंगाला झोंबू लागला. दऱ्या खोऱ्या जाग्या होऊन पक्ष्यांचा किलबिलाट आणि गायीच्या हंबरण्यानं मला जाग आली. नुकतीच दूधधारा काढण्याची सर्व कामं अटकली. क्षणाचा विसावा घ्यावा तर घरी सासू नणन छळतात मला. कुणाला कुणाला सांगू माझ्या या जीवाच्या वल्गना. जीव अगदी नकोसा झालाय माझा. कुठे शोधू मी तुला देवा. तुझ्या रूपानं या अंधाऱ्या जगाचा प्रकाश कसा नाहीसा होतो. देवा आपलं आगमन केव्हा झालं. राधे, जगात जळी स्थळी काष्ट आणि पाषाण मी सर्वत्र भरलेला आहे. ज्या नजरेनं तू मला पाहशील त्याच नजरेनं तुला मी दिसणार आहे. देवा, आज या नदी किनारी मी पाण्याला आले आणि तुमची माझी गाठ पडली. आता मी घरी जाते, नाहीतर सासू सासरा नणन रागवतील माझ्यावर. येते मी. नाही राधे, आज एक छान असे गाणं म्हटल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. नको रे कान्हा, एवढा हट्ट करू नको. येते मी. म्हणणं माझ्यासाठी. नको रे. म्हणणं राधे. नको रे कान्हा. म्हणणं माझ्यासाठी. ठीक आहे, म्हणेन मी गाणं. पण जर तू मला साथ देत असेल तरच म्हणेन, नाहीतर ही मी चालले. म्हणणं राधे. दिसते तुम्हाला राधे जिथे तिथे, दिसते तुम्हाला राधे जिथे तिथे. दूर राहून का मला सतावते, दूर राहून का मला सतावते. कधी जीव लावते कधी नखरे दावते, कधी जीव लावते कधी नखरे दावते. तरी तू या कान्हाला लई भावते. नको अडवू मला सासू वाट पाहते, नको अडवू मला सासू वाट पाहते. आता जाऊ दे मला मी उद्या भेटते, आता जाऊ दे मला मी उद्या भेटते. सासू राहू नका मला सतावते, दूर राहू नका मला सतावते. दिसते तुम्हाला राधे जिथे तिथे. मला ही साथ मिला
देवा, आता तरी झालं ना समाधान? येते मी। अगर आधे घागर तरी घेऊन जा। पाहिलंस का ना, तुझ्या नादात मी घागर देखील विसरून गेले। मथुरेचा राजा कंस याच्यापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर प्रथम मथुरेत जाणारं दहीदूध बंद केलं पाहिजे। पेंद्या, अरे वाकड्या, पेंद्या, अरे वाकड्या, हे गेले तरी कुठं? आणि ही कपिला गाय ही सुद्धा भेटत नाही, पण हे गेले तरी कुठं? हाक तर मारली पाहिजे। अरे पेंद्या, पेंद्या, अरे पेंद्या, अरे काय रे, काय म्हणतोय? अरे असा इकडं ये लवकर। आलो आलो ये लवकर। माझी कपिला गाय जीवा भावाची, माझी लाडाची बाई सुकली र, माझी कपिला गाय जीवा भावाची, याची लाडाची बाई सुकली र, याची कपिला गाय जीवा भावाची, याची लाडाची बाई सुकली र, याची कपिला गाय। अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे, अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे, गड्या डोका हे माझं का चालत ना। जीवा भावाची, याची लाडाची बाई सुकली र, याची कपिला गाय जीवा भावाची, याची लाडाची बाई सुकली र, याची कपिला गाय। रोज रोज बघती कर सरती वरच्या माळावर, घरी साऱ्यांचा आणि र माझा जीवा हा जडलाय तिच्यावर, तिच्यावर आलं ना ध्यानी गेली दिवानी। काय म्हणतो? आलं ना ध्यानी गेली दिवानी, काय करावं गाड्या हे सुचत ना। जीवा भावाची, याची लाडाची बाई सुकली र, याची कपिला गाय जीवा भावाची, याची लाडाची बाई सुकली र, याची कपिला गाय। माझी मोठी रघुनी पाहिलं का तिला सांगर कुणी, कशी भेटे ना मला अजूनी, थकलो मी आता तिला शोधुनी, अर भीती या जीवा धावाता देवा, भीती या जीवा धावाता देवा, सांग तू तर देवा करू मी का। जीवा भावाची, याची लाडाची बाई सुकली र, याची कपिला गाय जीवा भावाची, याची लाडाची बाई सुकली र, याची कपिला गाय। अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे, अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे, गड्या डोका हे माझं का चालत ना।
जीवा भावाची याची लाडाची बाई करतो काय म्हणजे काय करायचं म्हणतोय? मी तुम्हाला कशाला बोलवले माहित आहे? कशाला रे? आपली कपिला गाय हवली तुला शोधण्यासाठी। अरे त्याच तर कपिला गायला शोधत होतो मी। कुठे भेटली का ती? अरे नाही। मग आता करायचं काय म्हणतो? मी काय बोलतो पेंद्या वाकड्या, कपिला गाय आपल्याला काय शोधून भेटणार नाही। बरोबर, तिला कृष्णदेव शोधून आणतील। असं म्हणतोय? हा मग ते कसे शोधून आणणार? अरे त्यांच्या बासरीच्या आवाजानं। बासरीचा आवाज? बासरीचा आवाज? अरे पण तो आवाज कुठे येतोय? थांबा जरा थांबा, आवाज येईल कारण कृष्णदेव कुंजवनातच आहेत। असं? हा मग आता आवाज आम्हाला ऐकायचं राहायला पाहिजे नाही? थांबा जरा थांबा। येतो आवाज, येतो आवाज। काय म्हणतो काय? परत बघ, तुम्ही माझ्या बोटाकडे बघा। वाकड्या, यांच्या बोटाकडे बघायचं? मी तुमच्या बोटाकडे बघतो। बोटाकडे? हा बोटाकडे बघा। हा झालं तुमचं? माझ्या बोटाकडे? हा तुझ्या बोटाकडे। हा बघा बघा। हा यांच्या बोटाकडे बघायचं? हा यांच्या बोटाकडे बघतो। बघा तो बघ बासरीचा आवाज। अरे गाढवा बघतो कुठे बघ? अरे वाकड्या करतोस काय? बोटाकडे बघतो। गाढवा या बोटाकडे नव, या बोटाकडे। मग तू बोलत या बोटाकडे बघा। त्या या या व या 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 यांच्या बोटाकडे। यांच्या बोटाकडे? अरे माझ्या बोटाकडे बघा। दाखव परत बघ बासरीचा आवाज। अरे आवाज येतोय मला, येतोय मला। नाही येत, नाही ताई। परत बघ, परत बघ। हा दाखव, परत दाखव। बघ बासरीचा आवाज बघतो मी। येतो आवाज, येतोय ना, येतोय ना, येतोय ना। प्रणाम असो देवांच्या चरणी, प्रणाम असो देवांच्या चरणी, प्रणाम असो आशीर्वाद असो। तेव्हा काय करतोय? काय करतोय? वाकड्या वाकड्या करतोस काय? पाव काटतोय। पाव नव, अरे पाया पाडायचंय ना। पाया पाडायचं होत काय? अरे पेंद्या सुदामा, मी काय सांगतो ते नीट ऐका। सांगा सांगा देवा। आज मथुरेचा बाजार भरणार आहे, साऱ्या गवळणी दैदूत घेऊन मथुरेच्या बाजारी जाणार आहेत। तेव्हा त्यांच्या वाटेवरती उभं राहून त्यांच्याकडून हशिलदान घ्यायचं। पण देवा, हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? अरे हुकूम माझा आणि कायदा तुमचा। असं? पण कृष्ण देवा, त्या गवळणी आहेत तरी कुठे? चला मी तुम्हाला त्याच ठिकाणी घेऊन जातो। मग चला तर, चला तर।
अगं राधा राधा, ती बघ, ती आपली मावशीच ना. अगं हो, ती आपली मावशीच. पण ती तिकडे काय करते? अगं ए मावशी. काय ग पोरीनू? अगं मावशी, तू तिकडे काय करतेस? आम्ही साऱ्या गवळणी तुझी इथं वाट पाहत असताना. अगं रस्ता बिस्ता चुकलीस की काय? चल ये लवकर बघू. आले आले. अगं ग बाया तर सांगू मी काय, कशाच काय न फाटक्यात पाय. अगं बाया तर सांगू मी काय, कशाच काय न फाटक्यात पाय. जाती ग घालून ठेवला होता भरला काटू काट. बाई ग माझा फाटला लागली ग सारी वाट. बाई ग माझा फाटला लागली ग सारी वाट. Thank you.
काठ पाय राती ग घालून ठेवला होता भरलेला काठो काठ बाई गईचा फाटला लागली गईची वाट 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 अगं राधा आपण मथुरेच्या बाजारात जातो खरं ग पण विक्रीला काय काय घेतलं आणि नेसलं काय ते सांगितलंच नाही ग ते तुला कशाला सांगायला हवं अगं सांगितलं नाही तर बाजार कसा होणार असं म्हणतेस मग मी सांगते हा सगळ्यांचं सांग आई मी घेतलंय दूध वा वा हिराने घेतलंय लोणी हिराने घेतलं लोणी हिचा नवराच उचलतोय गोणी थोडी गंमत केली ग मावशी ताळाने घेतलंय दही ताराने घेतलं दही हिच्या दुकानात गिरायकच येणार नाही थोडी मस्करी केली ग मावशी आणि चंद्राने घेतलंय खवा वा 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 चंद्राने घेतलाय खवा हिचा नवरा दुसरीकडे खातोय मेवा थोडी मस्करी केली ग चला का पडून लवकर चला मथुरेच्या बाजाराला चला अगं मावशी तू आमच्या सगळ्या मालाची चौकशी केलीस पण तू काय घेतलंस ते सांगितलंच नाही मी की नाही मी की नाही अगं सांग आता एकदम मस्त एकदम स्वस्त अगदी थंडगार घेतलंय ताक वा 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 मावशीनं घेतलं ताक आणि मावशीचं चपटण नाक राधे अगं मावशी मस्करी केली ग चला चला लवकर बाजाराला जाऊया चला अगं राधे हा मथुरेचा घाट चढायला भरपूर वेळ लागेल ग त्यासाठी एखादं गाणं म्हणते का गाणं म्हणू ए म्हणू का ग गाणं जपून चाला जरा संभाळा घ्या जरा काळजी माठाची बाई चढायची ग बाई चढायची ग चढायची वाटही घाटाची बाई चढायची ग चढायची वाटही घाटाची चढायची गाठाची पहिली चढायची गाठाची पहिली
हाँ बोल पेंद्या। मी काय म्हणतो आता त्या गौरणी जाऊन काय विचारायचं? मी काय बोलतो पेंद्या? हा मी सांगतो तसं ऐका। असो आणि माझ्या पाठून बोला तुम्ही। हा चालेल चालेल। हा हा इकडे या। हा इकडे या। हा माझ्या पाठून बोला। हा गौरणी आल्या कुठून आणि जाणार कुठं? गौरणी आल्या कुठून आणि जाणार कुठं? हा काय बोलतो कुत? अरे कुठं बोलला तो? बोला। हा बोला। गौरणी आल्या कुठून आणि जाणार कुठं? गौरणी आल्या कुठून आणि जाणार कुठं? काय विचारा? काय विचारा? अरे काळवानो आता काय झालं? अरे मी तुम्हाला सांगतो जा विचारा। अरे तू मला काम माझ्या पाठनं बोला। अरे माझ्या पाठून म्हणजे मी बोलतो असं नाही। मी तुमच्यावर कामगिरी संपवतोय। असं काय मजा तो? हा जातो जा लवकर पकड्या। हा आता त्या गौरणीला आपल्याला अडवायचंय ना। काय बोलायचंय? गौरणी आलीस कुठून आणि जाणार कुठं? गौरणी आली कुठून जाणार कुठे? अरे कुठून नवर कुठून कुठून कुठून? अरे कुठून कुठून आलायचं एवली ती टोचली। हा एवढीशी टोचली जी बा बघा चल बरं आता। हा माझ्या वाटणं आ
पेंद्या वाकड्या आता बापड्या जाऊन मी विचारतो मावशी ऐकलंच ना आमचा कायदा हो हो ऐकला हो तुम्हाला कायद्याप्रमाणे बसावंच लागेल अग पोरे नू तुम्ही चालून चालून जमला का सगळं हो कोणा विश्रांत करा कशा का नाही बसणार बसू दे मी काय बोलतो पेंद्या वाकड्या सर्व गवळ्यांनी बसला का त्या बघून या असं म्हणतो मग आणि तू मी कुंजवणात गाई राखायला जातो हा चालेल चालेल कामगिरी व्हायला पाहिजे हा चालेल मी वाकड्या गेला कुठे गाई राखाया आम्हा आपण आता आपल्याला कामगिरी आहे कसली कामगिरी बसल्यात का नाही बघाया छी काय पण कामगिरी सांगू नको अरे शी काय अरे ते मागाशी कायद्याप्रमाणे बसलंय इतकं नाही ते बघाय नको मग काय करूया बघा आम्ही पहिली मग कोण मी जाऊ तू पाय अधवय ना मग तू पाठी मी तुझ्या पाठी येऊ मी पुढं होतो असं राहित उभा राहा उभा राहतो मी जातो हा जा यायचं ना माझ्या वाटणं नाही नाही बघा बघ बघतोय तू बरं नाही येणार नाही येणार वाकड्या तू मला घाबरवतोयस नाही नाही खरोखर नाही खरोखर नाही मी घाबरतो कसं मग मला काय माहिती मग परत बघा येऊ नको मी नाही येणार मी फक्त बघून येतो बसल्यात की नाही हा फक्त बघूनच ये नाही नाही बघूनच येतो काय हात लावतो मला हात लावला की कसं अगदी बरा बरा वाटत मी जाव केले मुस्कट कोडील तिथंच बरा मी जातो आता एक बसले ओय दुसरी पण बसली आहे ओय दुसरी पण बसली आहे आता बघतो मी अरे चौथी पण बसले अरे मगाची पण बसले अरे 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 वाकडी हा चहा बघली चारा काढली किती जणी होत्या सहा जणी होत्या मग आता राहिल्या किती माझी काय किती राहिल्या पाच जणी राहिल्या एवढ्याच पाच जणी राहिल्या आणि ती एक गेली कुठं कोण अरे काय त्या अरे पांढरी पांढरी होती ना पुढं काय तेच पांढरं होत ते तिला लय खाज होती ती अरे खाज न ती खास होती आता ती खात होती खात नव रे अरे खास होती खास होती बरोबर मग तिला आता बघाय नको हा मग काय करायचं परत जातो मी हा मग मी पण येतो नको तू इथं उभा हा ठीक आहे बघा आता परत माना नाही ना आता नाही नाही बघून येतो मी काय तरी दिसतोय कुठं दिसतोय अरे तिथं लांबलो लांबलो काय तरी दिसतोय एक नंबर काय एक नंबर दिसतोय काय तरी मी बघतो मला
मला मारली तर तू येशील ना रे येल ना मी जातो माझ्याकडे येऊ नको बापरे अरे काय ती बघते माझ्याकडे बघते अशी लुक 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 करते मी जात जवळ जातो ना अशी करते छी जल्ला वाचित असेल ना नाही रे मला जवळ बोलवते मग मी आपण दोघं जाऊया मुस्कान बोडी मी जाणार मी तिला काय कमी आहे कमी हा मावशे एक नंबर आता काय करू तिला मी जातो ना दोन नंबर इकडे उभा मीच बघतो मावशे काय झालं तुला काय नाही म्हणाय मला झाला एवढ्या सर्व बसल्या तुला कशा अंधा आडभरली तस काय माहिती कसं काय आहे सांग मी एकदाची बसली ना की बसली की सहा महिने उठत नाही आणि उठली की सहा महिने बसत नाही जेवण खावण कसा होत काय उभ्यान काय बरोबर ना बोलो बाल तू बस अगं नको बसू पण तुला आता बसवणार मी नाही बसत तू नाही बसणार नाही बसत जा तुला आता बघतो मी मला मगाच पासून लय जमवली अरे काय माझ्या बांबू कालो नको हा बघ आय हा ना तुला बसवतो मी बरोबर तू नाही बसणार नाही बसत जा तुला बसवतो आता वागड्या तुला बसवायचंय झालो लहानाचा मोठा गोकुळात मी खेळ खेळतो गोपाळात झालो लहानाचा मोठा गोकुळात मी खेळ खेळतो गोपाळात आहे गोपिकांच्या हृदयात मी गाई राखीतो रानवनात मी गोकुळात या नाना कला धावतो बाळ गोपाळा वेड जना लावतो नंदलाल मी ताना बाल मी पडतो या उपकार गिरधारी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी गिर
दारी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी यशोदेचा बाळ मी तान्हा साऱ्यांचा लाड का कान्हा गोकुळीचा हे मी राणा खेळतोय मी कुंजवना मी गाई राखी तो राणवनी खेळ रास खेळलो कुंजवनी मी गाई राखी तो राणवनी खेळ रास खेळलो कुंजवनी मी भुलविली ही गोकुळ नगरी गिरधारी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी गिरधारी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी जमली भोवती गोप गौळणी मोर तसे आणि हरिणी स्वर मुरलीचे पडता कानी देहवान जाती हरपुनी स्वर मुरलीचा मनी भावला या वेड जनाला लावला स्वर मुरलीचा मनी भावला या वेड जनाला लावला नंद पिता यशोदा आई घरी गिरधारी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी गिरधारी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी गिरधारी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी आहे नंदाचा मी हरी पेंद्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी कोणत्या तऱ्हेने पार पडली आहे हे आपण प्रत्यक्षरित्या पाहिलं पाहिजे अरे हे काय गवळे तर थाटामाटाने मथुरेचा घाट चढत आहेत यांचा आपणच समाचार घेतला पाहिजे उभी रा म्हटलं मावशी आता तुम्ही कोण नीट ओळख नाही ओळख पटतो नाही ओळख पटत मावशी तीन ताळ सप्त पाताळ यात गमन करणारे श्रीकृष्ण भगवान मलाच म्हणतात श्रीकृष्ण अबाबा तुम्हाला श्रीकृष्ण भगवान म्हणेल तरी कोण मावशी तुला माझी ओळख पटणार नाही तुझी ती राधा आहे ना तिच्याकडून माझी ओळख करून घे अगं राधे ते बघ कोण आले ते म्हणतात माझ्यासारख्या माथीला त्यांची ओळख पटणार नाही जा कोण आले ते बघ देवा राधे अगं मावशी हे खरोखर देवच आहे असं म्हणतेस मग यांच्या जन्म कोणाचा पटवून द्यावे लागतील देवा मावशीला तुमची ओळख पटणार नाही तेव्हा आपल्या जन्माच्या खुणा सांगा एक तर राधे एक राम एकच श्याम झाले अवतार अनेक नाम जन्म जन्मी अशा मी केल्या नाना कला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या
पहिला मशमी धरिला शंकासुराला त्या मी मारिला शंकासुराला त्या मी मारिला अवतार दुसरा कुर्मत धरिला मंथनात मेरू मी सावरिला मंथनात मेरू मी सावरिला मंथनात मेरू मी सावरिला आलो धावुनी ते ताती हाक होता दैत्याना तुवरी धाक उदार सदा त्या भक्तांचा केला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला 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 अवतार तिसर वराह ग माज राखिली मी पृथ्वीची आलाज राखिली मी पृथ्वीची आलाज राखिली मी पृथ्वीची आलाज सवता अवतार नरसिंह विराट फाडले मी हिरण्याचे पोट फाडले मी हिरण्याचे पोट येता संकट धावून आलो हाक मारता उभा मिळालो दृष्टांता मी त्या संहार केला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला अवतार पाचवा तो बटुवा मन धाडली पाताळी बळी पाय देऊन धाडली पाताळी बळी पाय देऊन धाडली पाताळी बळी पाय देऊन सहावा अवतार परशुराम होऊन क्षत्रियांचा केला गर्व हरण क्षत्रियांचा केला गर्व हरण क्षत्रियांचा केला गर्व हरण अणुरेणू मध्ये मी भरलो चराचरिया भरून उरलो पाना फुला मध्ये त्या बघशील मला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला 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 सातवा अवतार श्रीराम धरिला दुष्ट रावणाचा वध केला आठव्या अवतारी श्री कृष्ण झालो कंस वदन्या मी गोकुळ्यालो कंस वदन्या मी गोकुळ्यालो कंस वदन्या मी गोकुळ्यालो भक्तांच्या या जनकल्याणा येईन अवतार मी पुन्हा पुन्हा ब्रह्मा विष्णू आहे मी शंकर भोळा राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे ऐकल्यास ना माझ्या जन्माच्या खुणा मावशी आता तरी तुला ओळख पटली ना हो चला आपण शरण जाऊया
सारा दंगला खेळ सारंगला जीव सारा दंगला प्रेमाची जुळू दे नाती गोपिकांच्या संघा खेळ तो श्रीरंग या खेळात हो सारे रंग हो दिसते ही गोजरी मूर्ती ही साजरी दिसते ही गोजरी मूर्ती ही साजरी गुलबिल्या गोकुळच्या नारी सावळा श्री हरी तू सखा गिरीधारी या प्रेमाची किमया ही सारी हो ए ना कान्हा तू मोहना ए ना कान्हा तू मोहना गुंतला तुझ्यात कान्हा तुझ्या विना